नमस्कार, आपण उपवासासाठी अप्पे बनवणार आहोत। ते एक बटाटा उकडून छान असा मेस करून घ्यायचा, छान व्यवस्थित मेश करून घ्यायचा, म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाही ना तशा। तर छान एक दोन तीन बटाटे शिजवून घ्यायचे, त्यातला एक बटाटा घेतला आहे। आपल्याला जेवढे अप्पे पाहिजे त्या हिशोबाने आपण बटाटा कुस्करू शकतो। सध्या मी 8 ते 10 अप्पे बनवायचे आहेत, तर तेवढंच घेतलेलं एक बटाटा। एका बटाट्यात 10 अप्पे आणि एक वाटी साबुदाणा घ्यायचा। साबुदाणा छान असा रात्री भिजत घातला होता, त्याच्यात आपण मिरची टाकून घेऊ बारीक केलेली। सर्वात आधी तर शेंगदाण्याचा कूट टाकूया। थोडासाच टाकायचा आहे, कूट जास्त नाही टाकायचा। आणि 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची बारीक करून घेतलेली ती टाकून घेऊ। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। सेंदव मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ। सर्व एकजीव झालं पाहिजे छान। तर सर्व आधी मेशरनीच असं बारीक सगळे एकत्र करूया, मग नंतरच हात लावू। तर छान अशा मॅश करून झालेले, कारण हिरवी मिरची आहे ना, त्याच्यामुळे हाताला अशी आग होऊ शकते, म्हणून मेशरनीच आणि चमच्याने मिळून असं सर्व एकजीव करून घ्यायचं। आता आपण छान असे गोळे करायचे, जेवढे छान मोठे लहान जसे गोळे पाहिजे त्या हिशोबाने असे गोळे करून घ्यायचे। तर अप्पे पात्र थोडं छोटंसं आहे म्हणून छोटे छोटेच गोळे करणार आहे, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही। तर ह्या हिशोबाचे सर्व गोळे करून घेणार आहे। आता त्याला आपण असंच ठेवूया, तोपर्यंत कढईमध्ये खिचडी करून घेऊ। खिचडीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे।